मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुशखुशीत स्वागत। तर सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे। श्रावण महिना आला की सणवार व्रतवैकल्ये यांची सुरुवात होते। तर सणवार आले की आपल्याला नैवेद्यासाठी किंवा वाटण्यासाठी प्रसादाला स्वीट्सची गरज असते। स्वीट्स म्हणजेच गोडधोडाची काहीतरी नैवेद्यासाठी। ते आपण घरच्या घरी काय बनवू शकतो, बाहेरून आणण्याचे विकत आणण्याचे दिवस आता राहिले नाही, त्यामुळे घरच्या घरी घरच्या अवेलेबल साहित्यात झटपट असं काय बनवता येईल सोप्या पद्धतीने, तर ते आज आपण बघणार आहोत। चला तो आज आपण बघूया बेसनची बर्फी। बेसनची बर्फी म्हटल्यावरती फक्त साखर, बेसन पीठ हे सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतं। तर तूप, साखर आणि बेसन हे तीनच इन्ग्रेडियंट्स वापरून, मेन इन्ग्रेडियंट्स वापरून ही अगदी सॉफ्ट टेक्स्चरची, तुम्ही बघू शकता किती छान परफेक्ट अशी झाली आहे, अगदी मऊ। तर त्यासाठी इथे काय काय केलं बघूया। इथे मी दोन वाट्या बेसन पीठ घेतलं आहे, दोन वाट्याला थोडं कमी घेतलं आहे आणि तितकाच मी अगदी बारीक असा रवा घेतला आहे। तुम्ही पूर्ण बेसन पीठही घेऊ शकता, पण रवा टाकल्याने त्याला छान रवा टेक्स्चर येतं, म्हणून मी अगदी बारीक असा दोन चमचे रवा वापरला आहे। तुम्ही कुठल्याही वाटीच्या मापाप्रमाणे घेऊ शकता आणि त्याच वाटीच्या मापाप्रमाणे मग साखर वगैरे मेजर करायची। आता इथे मी एक कढई गरम केली आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप टाकला आहे। इथे मी गावठी तूप वापरते आहे, तुम्ही दुसरंही वापरू शकता। इथे आता मी 2 ते 3 चमचे इतके ड्रायफ्रूट्स घेतले आहे, काजू, बदाम, पिस्ते अगदी बारीक करून घेतले आहे। हे ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालतात। अगदी प्लेन मऊ बर्फी हवी असेल तर टाकले नाही तरी चालतील, पण मला हे दाताखाली आले आहेत की छान लागतात, क्रंचीनेस येतो एक, त्यामुळे मी टाकते आहे। तर हे छान फ्राय झाले आहे, काढून घेते। आणि आता उरलेल्या तुपामध्ये आपला बेसन पीठ आणि तो रवा 2 चमचे टाकून घेतला आहे। तर हे छान मध्यम आचेवरती एकसारखं हलवत परतत राहायचं आहे, जरा दाबून दाबून परतायचं आहे, असा मॅश करत करत मंद आचेवरच फ्राय करायचं आहे। त्याच्याने खूप छान टेक्स्चर येतं आणि सुवासही येतो आणि एकसारखं पीठ भाजल्या जातं। आता थोडंसं भाजल्या गेलं आहे तर आता आपण यामध्ये पुन्हा 2 चमचे इतकं तूप टाकून घेणार आहे। तूप एक खटी नाही टाकायचं, थोडं थोडं तूप ॲड केल्याने एकदम मस्त असं टेक्स्चर येतं। एकदाच तूप ॲड केल्याने व्यवस्थित भाजलंही जात नाही आणि टेक्स्चरमध्येही फरक पडतो, त्यामुळे थोडं थोडं तूप टाकून असं दाबून दाबून चमच्याने स्पॅच्युलाने छान प्रेस करून मिक्स करत करत हलवत परतत राहायचं। फक्त असं ठेवून नाही द्यायचं, ठेवून दिलं की मग खालच्या तळाच्या बाजूने आपलं पीठ करपल्या जातं आणि वरचा भाग कच्चा राहतो। त्यासाठी एकसारखं दाबत सगळं मिक्स करायचं। आता पुन्हा हे भाजून छान रवा झाला आहे, आता पुन्हा मी यामध्ये 2 मोठे चमचे तूप ॲड करते। असं थोडं थोडं करून सगळं तूप ॲड करायचं, त्यामध्ये पुन्हा मिक्स होईपर्यंत छान दाबून दाबून मिक्स करायचं आणि मध्यम गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची, मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सगळं परतत राहायचं आहे। छान गोल्डन कलर येईपर्यंत, खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे। तुम्हाला आता हे मिश्रण जरा ड्राय वाटत असेल, पण जसजसं आपण परतत जाऊ तसतसं हे ओलसर होतं। आता इथे मी पुन्हा तूप ॲड करून घेते। लक्षात ठेवा, एकदाच तूप टाकायचं नाही आहे। तुम्ही जर तुमच्याकडे गावठी तूप नसेल, डालडा असेल, तर त्याऐवजी पूर्ण डालडा तुपामध्ये केली तर ती बर्फी जरा घट्ट होते, कडक होते, मग तिचं इतकं छान टेक्स्चर येत नाही। तर अशा वेळेला आणखी एक टिप्स लक्षात ठेवायची की अर्धा मेजरमेंट जितका आपण तूप घेतो आहे त्याच्या अर्धा भाग डालडा घ्यायचा आणि अर्धा भाग तेलाचा टाकायचा, त्याच्याने मग सॉफ्ट होईल। तर हे छान परतून झालं आहे, तुम्ही बघू शकता तूप छान मिक्स झाल्याने आता ओलसर असं टेक्स्चर आलं आहे। तूप रिलीज होतं जसं जसं आपण हे बेसन आपण भाजत जाऊ, जितकं छान भाजलं जाईल तितकं त्यातनं तूप
हे रिलीज होत जातं, तूप सुटत जातं त्याला। त्यामुळे अगोदर ड्राय वाटलं तरी जसं जसं आपण परतो तसं तसं हे छान सॉफ्ट होत जातं आणि या स्टेजला येईपर्यंत आपण परतत राहायचं आहे। हे थोडं पेशन्सचं काम आहे। आपल्याला ड्राय वाटलं की आपण सोडून देऊ किंवा त्यामध्ये आणखीन जास्त तूप ॲड करू तर असं करायचं नाही आहे। थोडं पेशन्स ठेवून थोडंसं आरामात परतत राहायचं आहे मध्यमाचेवर। आता या स्टेजला तुम्ही बघू शकता किती छान तूप सुटलं आहे। आपण असं उलटण्याने केल्यानंतर प्लेन होत आहे, याचा अर्थ आपलं तूप अगदी बरोबर आहे। आता यामध्ये मी एक कप इतकी साखर घेतली आहे। ज्या वाटीने आपण पीठ मेजर केलं होतं त्याच वाटीने साखर घ्यायची, पिठी साखर घेतली आहे। तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या गोडाप्रमाणे। तर हे व्यवस्थित मिक्स झालं आहे, तुम्ही बघू शकता किती छान प्लेन होतं आहे, याचा अर्थ आपलं तूप अगदी बरोबर आहे। इथे मला पाऊण वाटीपेक्षा एक चमचा जास्त इतकं तूप लागलं। एका वाटीतनं थोडंसं अगदी थोडंसं तूप उरलं। तर इथे आता मी ड्रायफ्रूट्स टाकून घेते, आपण फ्राय करून ठेवले होते ते, नाही टाकले तुम्ही तरीही चालेल। आणि वासासाठी थोडीशी वेलची पावडर पाव चमचा इतकी आणि थोडासा येल्लो फूड कलर टाकते आहे। तुम्ही ऑरेंज कलरही वापरू शकता किंवा नाही टाकला तरीही काहीही हरकत नाही, याच्याने टेस्टमध्ये कुठलाच फरक येणार नाही आहे। अशी ही बर्फी खूप छान लागते, अगदी अप्रतिम। तर आता मी इथे एक ट्रेला तूप लावून घेतलं आहे, गॅसची फ्लेम बंद केली आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर। आणि आता आपला ट्रेही तयार आहे। तुम्ही बटर पेपरही वापरू शकता, त्याने अगदी पटकन निघून येते बर्फी, पण याच्यामध्ये तूप जास्त असतं त्यामुळे अगदी इझिली निघते, त्यामुळे मी काही बटर पेपर वापरला नाही आहे। तर हे मिश्रण आपण यामध्ये ओतून घेतलं आहे। आता छान दाबून प्लेन करून सेट करून घेऊ। तर मला बर्फीची थिकनेस थोडीशी हवी आहे, त्यासाठी मी पूर्ण ट्रेमध्ये ही बर्फी पसरवून नाही घेते, थोडंसं जाडसर ठेवते, थोडीशी त्याला हाईट यावी म्हणून, आणि मग प्लेन करते। आणि ही अगदी इझिली प्लेन होते कारण आपलं तूप अगदी बरोबर आहे। तुम्ही बघू शकता एकसारखं दाबत राहिल्याने त्याला छान तूप सुटलं आणि अगदी प्लेन झाली आहे। आता यावरती मी थोडेसे पिस्त्याचे काप आणि थोडे बदामाचे काप टाकते। हे ऑप्शनल आहे, तुम्ही अशीही ठेवू शकता, पण आणखीन थोडं अट्रॅक्टिव्ह दिसलं की खाण्यास आणखीन मजा येते, अगदी बाहेरच्यासारखी दिसावी त्यासाठी मी थोडेसे वरून ड्रायफ्रूट्स ॲड केले। आता ही मी 3 ते 4 तास अशीच बाहेर सेट होऊ दिली। तुम्हाला घाई असेल तुम्ही 10-15 मिनिट फ्रीजमध्येही ठेवू शकता, पण बाहेर केल्याने ठेवल्याने छान टेक्स्चर येतं। आता याला मार्क करून घेते। सुरीने आधी आपल्याला कसे पीसेस हवेत तिथे मार्क करून घ्यायचं आणि मग कट करून घ्यायची। ते आपण कट करून घ्या। तुम्ही बघू शकता, तुम्हाला कापण्यावरूनच समजत असेल आपली बर्फी किती सॉफ्ट आणि स्मूथ झाली आहे। अगदी इझिली सुरी आपली इकडून तिकडे जाते, अगदी पटकन त्याचे पीसेस तयार होत आहे, एकदम परफेक्ट असं टेक्स्चर आलं आहे। अगदी घरच्या साहित्यात अगदी साध्या सोप्या पद्धतीने होणारी ही बर्फी रक्षाबंधनसाठीही तुम्ही वापरू शकता किंवा कुठल्याही सणाला, नैवेद्याला किंवा प्रसादाला वाटण्यासाठीही हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे। तर हे साईडला करून मी एक पीस तुम्हाला काढून दाखवते। तुम्ही बघू शकता अगदी पटकन असा इझिली निघाला आणि तुम्ही बघताय किती छान त्याला ग्लेज आला आहे, वरती चकाकी आले, एकदम मस्त टेक्स्चर आले। आणि तोडून तो बघितलं तर अगदी इझिली तुटते, एकदम पेड्यासारखं सॉफ्ट असं टेक्स्चर आलं आहे। तर आता आपण सर्व करून घेऊ प्लेटमध्ये। तुम्ही त्याची हाईट बघू शकता, थिकनेस अगदी परफेक्ट घेतला आहे। वाव! तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा।